मिरज शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट तपासण्याची भाजपने मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन उपअधिष्ठाता यांना देण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी भंडारा येथे शासकीय रुग्णालयात झालेल्या आगीच्या दुर्घटनेत 10 निष्पाप पालकांचा बळी गेल्याची घटना घडल्यानं राज्य हादरून गेले आहे, तर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. भंडारा येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे फायर ऑडिट तपासण्याची मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ गुरव यांच्याकडे याबाबतचे निवेदन सोमवारी सादर केले. यावेळी भाजप पश्चिम मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते वाय सी कुलकर्णी, विजय राठी, ईश्वर जनवाडे, युवा मोर्चाचे उमेश हारगे, अजिंक्य कत्तिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. भंडारा घटनेच्या पार्श्वभूमीवर आता शासनाला जाग आली असून राज्यातील शासकीय रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित आहे अथवा नाही हे तपासण्याचे व तातडीनं फायर ऑडिट करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालय हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रुग्णालय असून जिल्ह्याच्या लगतच्या कर्नाटक राज्यातून देखील या ठिकाणी रुग्ण तपासणीसाठी मोठ्या संख्येनं दररोज येत असतात. तसेच वेगवेगळ्या विभागात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची संख्याही खूप असते. भंडारा येथील दुर्घटनेचा विचार करता आता शासकीय रुग्णालयामधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. मिरजेतील या रुग्णालय व महाविद्यालय येथे आवश्यक ते संपूर्ण अत्याधुनिक अशी अग्निशमन यंत्रणा तातडीनं बसवून घ्यावी व रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. भंडारा येथे शासकीय रुग्णालयात घडलेली दुर्घटना ज्यामध्ये 10 पालकांचा निष्पाप पालकांचा अंत झाला, ही घटना सर्वांना क्लेशदायक होती आणि अशी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला आता जाग आली आहे आणि आता शासकीय दवाखाने तसेच अन्य कार्यालयांचे फायर ऑडिट करायचे शासनानं आदेश दिलेत. परंतु अशी ही ऑडिट झाली आहेत का नाही ही पाण्याची प्रशासनाची जबाबदारी होती. या प्रशासनानं ह्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे ही घटना घडली आहे. आज भंडाराच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये आम्ही अधिष्ठाता कार्यालयामध्ये पक्षाच्या वतीनं निवेदन सादर केलं आहे आणि मिरज हे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अतिशय सुप्रसिद्ध आहे. इथं हजारो रुग्ण येतात कर्नाटक राज्यातून आणि जिल्ह्यातून आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं येथील फायर ऑडिट हे व्यवस्थित तपासावं आणि अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित ठेवा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली.